शेण काढ शेण काढ लावता राजा कुठं आहे शेण आहे तरी का कुठेतनी हालतू राहिजे डोकं खरं हो आहे तुम्ही वर मार द्या बिजा मुजरच बीजा आहे तू अरे तुले म्हणलं ते रोजले का लोक बाया हे ते सगळे दरवाजे उघडून कोट्याचे शेण नेऊन राहिले ना सारवणं फारवणं सुरू आहे लोकायचं दिवायच्यानं तर जरासा लवकर येत जा शेण काढून खतावर नेऊन टाकत जाय मग आता आजही नेलं लोकायनं हा पहा आता हाय का एक दोन आहे फक्त बस झालं काहीच नाही आता मी काय करू त्याले सांगा नाही का जीव द्यायची पई दहा वीस गाई हे राहायच्या दोन टोपले शेन निघून राहिलं काय पुरण तर पुर बा काय राजा निरा मजूर म्हणलं का नाही बिजा डोकं खवरायला माय नाही सरपंच साहेब मी काय ए शिडी पाहिजे ती बदम तिची ते शांताराम भाऊचा कोटा घेतला आम्ही सर्वाले उदळा सातशे रुपयात देशांचं द्या बा मग तेवढा शिडी तुमची इच्छी Oh, oh, oh. ले कर, हो हो है, है, हो यशांतर आपलं तर सगळ्या गावाचं माहिती आहे वाटते कोणाच्या घरी काय आहे कोणाच्या घरी काय आहे तर त्याला घेता येत नाही एका ऐकत नाही शिडी नाही घेत ना कोणतं काही नाही करत हो 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 हाय हाय हो तुमच्याचसाठी आहे काय आय का सरऱ्या गावाचा खेळ आहे बा त्या शिडी आयल्या तर भिंत हे नाही झालं की आला दुसरा नाही आला की तिसरा जाय जाय त्या कोट्याच्या जा मागून आहे बा भीतीला लावायला दोन दोन शिळ्या आहेत जाय कोणती घेऊन जाय तुमच्यासाठी बनवून ठेवला आहे तर मा आबोजीनं जा जा न्या घेऊन जा ए बाबा लोकं आहे ना हात जोडाव दोन दोन शिळ्या आहे म्हणते एक तरी ढंगाची आहे का ती काही आपली अरे बिंदास ने ना बा कोणाचे घर राहिले तर मला का इरी का इथं राहते का बातच त्याला दुसरं गिरे घेते जाय ने ने ने, ने जाय लवकर चालते बा भेटले कशी बी आपल्याला नाही तर बसले का कोणी आज होईल अजून भेटणार नाही आपल्याला चाल लवकर चाल काय शिडी शिळे का काय हे काय काय हे काय जमते का आपल्याला काय हे उभं तर राहते आवाजीनं बनवेल आहे म्हणे माया दोन दोन शिळ्या तुमच्यासाठी बनवेल ठसंत पायभर शिळ्या होत काय हुशार आहे बाबू हे नाही तर म्हणत नाही खराब संबंध खराब करत नाही पाय घ्यामध्ये घेऊन कोण नेते कुत्रा नेत नेते काय शिळी जमणार नाही आपल्याला हे बरी शिळ लांबी जरा काय पाहू नको ते एकही कामाची नाही ढंगायची नाही जाऊ दे बा चाल तिकडे जाऊ दे

चल किती भरले कोणत्या आजून कोणता बुडा रे बनवणार काय तू काय काल तिथं कशी तरी नेण आहे म्हणजे नेण आहे तिथे आधी येऊन जाय दिले जाणारे बावकर सोडणं ते ढोर लवकर निर का चौकात निरा हटेलाय इकडे तिकडेच राहत आले रा। <laughs> <laughs> जाना जाना का नीरा बाहेर चरता तुम्ही जा लवकर सोडते लवकर ना नीरा काय तुम्ही कधी माणूस राहत राजा माणसाच्या जातो म्हटलं ना मी पुढे नीरा आपत खोरे आल्या का तुम्ही दोघं

खाली खाली काय काम तुले नाही जर ठस्ट ठस्ट असं डोकं थस घ्या लागते म्हणे हो काय करता आता हे असे कॉलेजला जाणारे जर असे या लायकीचे असेल तर काय करा माझं नाही डोकं फळा तर काय करा सांग बरं तू म्हणजे काय म्हणजे <मंजी> कसं काय चाललेले गव ते शिडी घेऊन कोणती होय काय होय ते टंगळ मोळ आणणार का माहिती अर्थ आणत कुठून आणली ते चाललेले गाची हसल नाही तू चालू करतो शेत्या मस्त आहे का शेणाचं टोपलं भरले इथं घेतात आहे बरं आहे का आपल्याले काही आणायचं काम नाही कुठून होले का होले का मस्त आहे रे घेणं उचल ना काय <laughs> बाबू मस्त सुटर गिटर बाबा आता बघ घेतला वाटते बाबा मोचे किती आणले वाटते आतमोचे ठोका खाली शिडी हा घे तू टोपलं घेऊ उचलून ते शेणाचं त्याला मग काल येतो म्हणे आज मी मग असं चाटा देतो हो तू मग असं म्हणून दुसऱ्याच टाक सांगतो आम्ही तो आहे कुठच वावर आला आता तो गेलो वाटत बले नाही मजुरी अस ना बाबा काय या शेतीच्या नांदी येऊन राहायला मोठमोठ कास्त का थंडे झालेत ना तू कुठं आता इथं डांगोरा मिरून राहायला राज्य तुला काय घर लागते दोन बॅगा बिवर नाही आपल्याला गहू काय घर लागते तेवढंच खाले होते ना मी काय म्हणलं तू येतं का मग रोटाटर मारत काय डाय ঘামিন্তি নাই নগদ নগদ তুজ ৰ निघाले आता कुठे निघाले तुम्ही अहो बिचारे हो ते तुमच्या भरोशावर मी एवढा भांडुळा काढला तुम्ही आता कुठे पोहून राहिले जा ते आणा ते ते भरणे गुंडा ते राहिला नाही का अजून काय दावस आहे मग ते म्हणून तुम्हाला कोणत्या कामात हात नाही घाला वाटत आता तो आता कोटा दिला त्या पोट्टेले लारेले त्या झाबरेले ते काय सारू राहिले कसे सारू राहिले पाहणे लागत का ते मग सर ट्रीटमेंट मध्येच पाहा लागते ते या तिकून जाऊन या ते पोट्टे काय सुतार आहेत काय चांगल्या पद्धतीने सारत आहेत का नाही पाहून जा लवकर लवकर जायला थांबू नका तिथं आता येतो दहा मिनिटांनी आता दिला झुंगरा तुला आता काय दिवसभर हाती लागतो मी निघाला मी आता वावरा कडे जातो बस देतो ताणून लागायची सांगा लागण वाणीर फाणीर आले म्हणून लागण आणि खूप भाई बरं येतो मी पाच दहा मिनिटं हा चल देतो चल देतो शेण कालून झालं रे बा ह आपलं काम आता अर्ध काम झालेलं आहे आता एक टाकी अजून शेण कालून देतो तुम्हाला झालं आपलं काम मग हम्म थांब ना तू पुरी भीत होईल पालाच पाळणार झालं म्हणते माया हो रे हो 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 अजून आ आणि दुसरी टाकीचं कर अजून तयार तू कालवून दे बाजू रे चेते जरा बरोबर ते धरून ठेवत जाणं ते हालतीन ते डल 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 हल ना ते काय ना शिडीन तर आणली बे काय नाही घाबरू ते पैसे सातशे रुपये आपल्याला मग किती किती घ्या लागेल रे वाटून काही दे देत देईन ना आज आपल्याला झाले स्वप्न पाहणं सुरू यायची अजून काय त्यातच काही नाही अजून एक बकेट नाही सारून लावलं अजून पैसे का पैसे तीनशे माय चारशे तुमच्या दोघांचे दोन दोनशे तीनशे माय हाय रे हॅलो हुशार दिसरा तू तर तीनशे तुझ्या म्हणते दोन दोनशे आमच्या म्हणते अरे कसं आहे बा

पाखराला पाणी घेऊन मी म्हणल हे एखादी जरा शिडी गिडी पाना जरा हे काय हे शिडी होय काय हे काय काल तू पडलं फळलं तर राजा मा बिन महिनाभर बसा लागलं ना आम्हाला त्या पाय लटकून कोण पटला तिथून आणले ना का शिडी सांगितले तिने आपण त्याला रात्री सांगितलं होतं त्याचा म्हणून हो हो ते बाबा आला आमच्या काळात लाईत त्याच्या घरी हे लक्ष्मण बुद्धीची इच्छा होय ते काही कामाचे राहिला हे काम झगडू म्हणणं पैशाचं म्हणून घेणं आता काय आहे हो हो म्हणून घे तूच म्हणून लवकर म्हणते येईल नगदी लागतील म्हणा पैसे हो सांगू राहिला म्हणा नाही तर अर्ध्यातून सोडून देईन म्हणा शांतराम भाऊ ते पैसे तरी देऊ राहिले तुम्ही सांगता बा आताच नगदी घेणार का लंबाई तोंडी आहे तुले काय 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 असं तर दिसू राहिलो का आता मग चल का ते सारव जरा पट पट काही सारव झाले का दिवस घालून आले का त्या दिनी साहेब भाऊ कापसाचा याचा चांगला निघाला वाटते यावेळेस टाईट आहे बिलकुल कॉलर त्याला बिलकुल असा वॉश करा एकदम बिलकुल हा त्याला येतो मी लवकर बरं काय काय धामल वाण्याची अरे दोन मिनटं मी काय म्हणलं जराशी मदत करू लागा ना आम्हाला जरास लवकर होतं मग मी कोणत्या घरात तुम्ही कोणत्या घरात राजा ते सर भांडवळ काढलं तुमच्या मावशीने ते मग काय ते रॅक भांडेन डबेन डुबेन बा धुनं सुरू आहे ना घरी आता मी माझं चला बाबा इकडे तिकडे धामा झुमल करायला मी तू मी राजा मुलाव इकडे लाव राहिले मग जा ना जरा मदत त्या मावशीले जरा एकट्या बहिण काय काय करा मला काय मार बी जरा येतो मी बाजारा दुकानात चालू तिकडे तू काय कर तुझा घरी ते शांता मावशी सांग ते शांतारा दुकानात आहेत तू तिकडे जा

अशा पद्धतशीर आणत जाणार तू कपडे अशी धोतर जोडी कशी अशी लख 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 असली पाहिजे ना मग मोठे भाऊ कसे असे चमकले पाहिजे ना पुऱ्या गावात मी सगळ्यात बुजुर्ग माणूस आहे ते ह हो। असा उठून दिसला पाहिजे ना ते तू काय आणून राहिला ते पालुपाच कपडे बदलून द्यायले तीन चार खेप झाला आता बदल नाही आता पुढच्या शनिवारी आले ना बाबा इथं ना ते नाही घालून राहिले ते तिकडे घरात मी मोठा भांडवडा बोलायला त्याची नाही काळजी राहिली मा भाऊजी मा भाऊजी त्याला सर करून आले का रे बा आले आता आले आता आली रे आली आपली आली जवळ आली आता

ये तर म्हणे बा मला पहिले घरी जावं लागते म्हणे ते भांडे गिंड मा भरुसर काढले म्हणे मा बहिणं मग तिच्या भरवूसर एक तिच्या भरुसर टाकतय ते का म्हणे पण बेस म्हणलं तेले म्हणून थांबलं ते आज का कोण देव पाहिलं मा, माया बीन मोठे बाबाचा तत्राचे पैसे मला द्या लागते बाबा पण नाही मोठे बाबा त्याला भाय तोतर घेऊन नाही पदशी झाला हा, हा, हा। येतो मी आलोचना होई त पुढे बाकी येतो मी ते एकाली आपल्याला सर्फ पावडर हे ते आणला गेला नाही बा येतो घेऊन मी आला घरी पाहिजे म्हणता आला माहिती आहे सर पाण्या आल्या तर माहिती का हो 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 बस निघालो निघालो बरं झालं बाबा बाईनं काळी काळीगिडी नाही आणली नाही तर सर्या गावात निसपचका नाही का